संजय गेले काही दिवस मी पाहतो तू खूप नर्वस आहेस, काही बोलत नाहीस, कोणाला काही सांगत नाहीस, काय काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे सांग, अरे मी तुला मदत करू शकतो, मी बाप आहे तुझा। असं पहा संजय, तुझ्या माझ्यामध्ये जरी वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा माझ्या पश्चात हा सगळा कारभार, हे सगळं वैभव, हे सगळं तुलाच बघायचं आहे। एक बाप म्हणून काही माझ्या इच्छा आहेत, काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून। असं तर नाही ना की मधुराबरोबर तुझं काही भांडण झालंय? तसं असेल तर एक लक्षात ठेव, समर्पण हे प्रेमाचं दुसरं प्रतीक आहे। बोल मधुरा। अरे मधुरा नाही, मी शिवानी बोलतीये। आई एम सॉरी। कधी आली शिवानी? कधी आलीस? अरे मी कुठे गेले होते? हॅलो संजय, आर यू ऑलराइट? काय बोलतोयस तू? सॉरी, झोपेत आहेस का? नंतर फोन करू। आई एम सॉरी। बोल बोल बोल। संजय, आर यू ऑलराइट? अरे कालपासून तुला फोन ट्राय करतेय। काल रात्री होतास कुठे? संध्याकाळपासून तुझा फोनच लागत नाहीये। अगं मी हां, तो माझा नाशिकचा क्लायंट आला होता, हां त्याच्याबरोबर होतो। हे बघ, जास्त स्पष्टीकरण देत बसू नकोस, खोटेपणा कळतो मग। अगं मला तुला एवढंच विचारायचं होतं की मधुराच्या मॅटर मध्ये आपण फॉलोअप ठेवणार आहोत की नाही। म्हणजे काय? करायला तर पाहिजेच। अरे पण हा फॉलोअप कसा ठेवणार? एकमेकाच्या संपर्कात न राहता, एकमेकांना विश्वासात न घेता? हे बघ, फॉलोअप ठेवायचा असेल तर मधुराच्या घरी सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे ना। आय एम सॉरी शिवानी, खर तर मी आज सकाळी भेटूनच तुझ्याशी या सगळ्या बाबतीत चर्चा करणार होतो। हा ओके ठीक आहे, आणि जे काय करणार ते मीच करणार। तुला एवढं मारून सुद्धा तू काही खरं बोलत नाहीस। आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। नाही 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 साहेब, मला मारू नका साहेब, मी काहीच नाही केलं साहेब, मी खरं सांगतो। त्या दिवशी मधुरा मॅडम आल्या होत्या। मला तुमच्या ऑफिस इन्चार्जशी बोलायचं आहे। मॅडम ते आज सुट्टीवर आहेत, तुमचा काय निरोप वगैरे? निरोप वगैरे काही नाही, तुमच्या संस्थेमार्फत मी एक शो करणार होते। मला ते अग्रीमेंट परत करा, मला कुठलाही शो वगैरे नाही करायचा आहे। पण मॅडम तुम्ही ऐकून तर घ्या माझं। मला काहीच ऐकायचं नाहीये। तुम्ही जर ते पेपर्स नाही दिलेत ना तर मी पोलिसांकडे जाईन, आणि तुमच्या लोकधाराचा सगळा काळा बाजार मीडिया समोर उघड करेन। हे बघा मॅडम, तुम्ही असं काही करू नका, मी तुम्हाला पेपर्स पण देतो आणि आमच्या साहेबांशीही बोलणं करून देतो। एक मिनिट साहेब, मॅडम आले, तुमच्याशी बोलायचं महत्वाचं। कसलं अर्जंट काम आहे? कोण मॅडम आहे, काय नाव तिचं? त्या मधुरा मॅडम आहेत, आपल्याकडे शो करणार होतेत ना? हो, पण त्या खूप रागात आहेत, मीडियामध्ये वगैरे जाण्याचे धमके देत आहेत। असं? हो साहेब। ठीक आहे।
हो त्यांना आपल्या बंगल्यावर घेऊन ये. हाँ ठीक है. तुम्ही आज जाऊ शकता. Click on the bell icon to get regular updates from Venus.